तुमच्या चॅनलच्याद्वारे विनंती करते की तू नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांमध्ये प्रवेश कर. उशिरा निर्णय घेतला, पण त्यांनी निर्णय घेतला त्याच्यासाठी वसंतभाऊचं मी अभिनंदन करते. कारण का मनसेमध्ये लोकमुख काम करणारे, लोकांसाठी काम करणारे नेत्यांना न्याय मिळत नाही. त्यांची जी कुचंबना करतात, ही जी शहराची कोर कमिटी आहे, नेहमी सांगते ते बिनकामाचे आहेत, परंतु ते माननीय साहेबांचे कान भरणे किंवा निवडणूक वसंत मोरेंनी खासदारकीचं तिकीट मागितलं की बाकीचे ज्यांची कधीही त्यांनी नावही घेतलं नसेल परंतु त्याच्यामध्ये रेस करणे, वसंत मोरेचं तिकीट कापण्यासाठी त्रास देणे, असे अनेक प्रकार आहेत. मला मनसे सोडून 2 वर्ष झाली. त्याच वेळेला मी वसंतभाऊंना म्हणलं होतं, परंतु वसंतभाऊ म्हणजे 18 वर्ष एखाद्या पक्षात काम करत असताना एक अध्यक्षांबद्दल नितांत प्रेम असतं, सोपं नसतं पक्षाचा राजीनामा देणं, परंतु आज वसंत मोरेंनी तो दिला त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन. माझ्या पक्षातील सर्व नेत्यांना विनंती आहे की आपल्या पक्षामध्ये सगळ्या प्रकारचे कार्यकर्ते असतात, पण काम करणारा जो कार्यकर्ता असतो त्याच्या पाठीशी प्रत्येक नेत्यांनी उभं राहणं गरजेचं आहे. लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलेलं असतं, त्या लोकांची कामं होण्यासाठी हा काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो सांभाळणं ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी असते, परंतु शोकांतिक आहे तसं होताना दिसत नाही. आणि आज अखेर शेवटी वसंत मोरेंनी कडे त्याच्या भावनांचा कडेलोट झाला, सहनशक्तीचा कडेलोट झाला आणि त्यांनी राजीनामा दिलेला दिसतोय. तीचच गोष्ट आहे, वसंत मोरे आज जे बोलत आहेत, तुम्ही जर 2 वर्षापूर्वीच्या माझ्या बाईट्स काढल्या की आमचा माननीय राजसाहेबांवर आम्ही कुठलं आम्ही नितांत प्रेम करणारो, म्हणजे अशी परिस्थिती होती की आमच्या साहेबांनी जीव द्या सांगितलं की आम्ही उडी मारणार, अशा पद्धतीने आमचं काम होतं, लोकांसाठी काम होतं, परंतु ही शहरातली जी नासकी लोक आहेत ना ती प्रचंड त्रास देतात, कामं करून देत नाहीत, वरिष्ठांचे कान भरतात, मग कोर कमिटीमधले बाकीचे काहीतरी ते काढून कशा पद्धतीने दाबता येईल त्याने याला. सेम माझ्या पद्धतीमध्ये सुद्धा मी जेव्हा होते तेव्हा हेच करायचे की महिला आल्या पाहिजेत, खूप आल्या पाहिजेत. अरे ज्या महिला येत आहेत, संघटन आम्ही करतोय, त्या आम्ही त्यांची कामं करतो, त्यांच्यासोबत घेतो, तेव्हा येतात. आता काय परिस्थिती आहे? आता सेम परिस्थिती, याचा अनुभव त्याचा प्रत्येक 2 वर्ष वसंतभाऊला आला आणि त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय. पहिली प्रायोरिटी तू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय अजितदादांना दे. आपण जे काम करतो लोकांसाठी, आपण लोकांसाठी काम करत असताना आपल्याला प्रशासनाकडनं कुठला निधी लागतो, आपल्याला मंत्रालयातनं सरकारकडनं कुठला निधी लागतो, ते काम करण्याची धमक ही माननीय अजितदादांकडे आहे, ती कुणातच नाही आहे. त्याच्यामुळे वसंतभाऊला मी तुमच्या चॅनलच्याद्वारे विनंती करते की तू नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांमध्ये प्रवेश कर. आपण आपलं जे स्वप्न आहे लोकांसाठी काम करण्याचं, आपलं जे ध्येय आहे राजकारणातील, ते नक्कीच पूर्ण करू शकतात तेवढे ते नेते म्हणजे माननीय अजितदादा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.